तमदलगेतील स्वराज्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी राबवली स्वच्छता मोहीम तमदलगे गावापासून हकीच्या अंतरावर असलेल्या तमदलगे डोंगर परिसर दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिक कचऱ्याच्या विळख्यात सापडलाय निसर्ग भ्रमंतीची आवड असलेल्या तमदलगे येथील स्वराज्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तमदलगे या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली दारूच्या असंख्य बाटल्या प्लास्टिक बाटल्यांचा खच या परिसरात आढळून आल्यानं निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कचरा संकलित करत सदस्यांनी त्याची विल्हेवाट लावली डोंगर परिसर पर्यटन स्थळांची अशा प्रकारे नासाडी होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली निसर्ग भ्रमंतीची आवड असलेल्या तरुणांना एकत्र आणत प्रकाश सादळे यांनी त्यांच्यासह सौरभ भोसले ओंकार शिरसेठ स्वरूप माने सार्थक भोसले अवधूत खराडे ऋषिकेश भोसले यांनी या भागात भ्रमंती करण्याबरोबरच या सदस्यांनी आपला परिसर स्वच्छ परिसर हा उपक्रमही राबवला दरम्यान रविवारी सदस्यांनी डोंगर परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्याचं नियोजन हाती घेतलं होतं सकाळी दहाच्या सुमारास या डोंगर परिसराकडे कूच केली निसर्गाचा आनंद घेत असताना सदस्यांना जागोजागी दारूच्या काचेच्या बाटल्या तसेच पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा खच कॅरी बॅग पडल्याचं निदर्शनास आलं सदस्यांनी नेहमीप्रमाणे तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेऊन काम सुरू केलं दीड ते दोन तास सदस्यांनी परिश्रम करत बाटल्या कॅरीबॅगसह अन्य कचरा वेगवेगळ्या डिस्पोजल बॅगमध्ये संकलित करत सदस्यांनी या परिसरात कचरा मुक्त करण्याचा प्रयत्न केला याआधीही पार्वती टेकडी हनुमान टेकडी तलाव परिसर अशा विविध ठिकाणी या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवली असून निसर्गाचं जतन व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी आहे द कोथी टाइम्स न्यूजसाठी घेऊन विवेक कांबळे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा